कर्तव्य दक्ष तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या आदेशाने रस्ता मोकळा करून उपोषणाचे यशस्वी सांगता तालुक्यातील पहिले यशस्वी उपोषण ठरले. संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील बंद केलेला रस्ता मोकळा करून द्या या मागणीसाठी दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून तहसील कार्यालय समोर महिला व पुरुषांनी परिवारासह आवरण उपोषण सुरू केलं. अखेर दिनांक 4 ऑगस्ट रोजी चौथ्या दिवशी ग्रामपंचायत शासन प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्यानं अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात येऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. तामगाव शिवारातील गट नंबर 25-24-23 मधील जाण्या येण्याचा वहिवाटीचा रस्त्यात लोखंडी अँगल लावून सदर रस्ता बंद करण्यात आल्यानं याच रस्त्यावरून आक्रोशक प्लॉट पडलेले असून गावातील बऱ्याच नागरिकांनी त्या भागात घरे बांधून राहत आहे. सदरचा रस्ता बंद करण्यात आल्यानं जाण्या येण्याचा रस्ताच उपलब्ध नसल्यानं तहसील कार्यालयासमोर तामगाव ग्रामस्थांसह महिलांनी परिवारासह आमरण उपोषण सुरू केलं. सतत 3 दिवस उपोषणकर्तींची रब्बीत खालवल्यानं 3 महिला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र संग्रामपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आल्या. यावेळी डॉक्टर अंजली उजवणे यांनी उपचार केले. त्यातच राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकारी यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही. अखेर चौथ्या दिवशी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी आपली यंत्रणा फिरवून तात्काळ ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे शासन प्रशासनाच्या सहकार्यांनी साम्राज्यांची भूमिका घेऊन रस्त्यातील केलेले अतिक्रमण काढून घेतले व रस्ता मोकळा करून दिला. त्यावेळी तामगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व सचिव यांनी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यात आलं. पत्रात नमूद आहे की रस्त्यावरील लोखंडी अँगल दिनांक 3 ऑगस्ट रोजी काढण्यात येऊन जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे. तरी रस्ता या संदर्भात नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर रस्त्यावर कोणी अडथळा व अतिक्रमण केल्यास ग्रामपंचायत तामगाव वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन खाली रस्ता मोकळा करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. तसे स्वाक्षरीचे पत्र उपोषणकर्त्यांना दिलं त्यानुसार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी मार्गदर्शन केलं. उपोषणकर्ते यांना पत्र व चहा देऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार व्हीएच चव्हाण संग्रामपूर पंचायत समितीचे प्रभारी सहगट विकास अधिकारी जीवन भालावेकर ग्रामपंचायत सचिव सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी विनोद भिसे यांसह ग्रामस्थ व गावातील राजकीय पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायके पत्रकार दयालसिंग चव्हाण पत्रकार राजेंद्र ससाने यांसह नागरिक उपस्थित होते.